रोहा तालुक्यातील वाशी गावातील नदीच्या पात्रातील खोल पाण्याच्या डोहात दोन लहान मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। त्यामुळे वाशी गावासह रोहा तालुक्यात शोककळा पसरली आहे। शाळेला सुट्टी असल्याने गावातील लहान मुले वाशी गावाच्या हद्दीतील गणपतीच्या डोहाजवळ पोहण्याकरता गेले होते। पोहता पोहता आपल्यातील दोन मुले पाण्याखालीच राहिल्याचे बाकीचे घाबरले व सांगण्याकरता गावात गेले। तात्काळ गावातील तरुणांनी एकच धाव घेतली, बुडालेल्या त्या लहान मुलांचा शोध घेऊन रोहा येथील खाजगी दवाखान्यात नेले। त्या ठिकाणी डॉक्टर जाधव यांनी ते मृत असल्याचे घोषित केले। वेदांत मनोज मगर वय वर्षे 10 राहणार वाशी, किसन खडक सिंग वय वर्षे 12 राहणार वाशी असे दोन मृत लहान बालकांची नावे आहेत। दोन्ही मृतदेह रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर घटनेचा अधिक तपास रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर व त्यांचे सहकारी करीत आहेत।